पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीच्या कामातील भिंती या उद्घाटन होण्यापूर्वीच पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काम करणारे ठेकेदार अशोक वाळुंज यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य सुग्रमी कादर हवालदार यांनी केली आहे. आदर्श गाव टाकळी ढोकेश्वर येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीच्या वॉल कंपाऊंडसाठी अल्पसंख्याक निधीतून 25 लाख रुपये मिळाले होते. टाकळी ढोकेश्वर येथील दफनभूमीच्या कामासाठी अशोक वाळुंज या कॉन्ट्रॅक्टरला सदर काम देण्यात आले होते. निकृष्ट व दर्जाहीन काम करत असल्याने कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सूचना देऊनही आज काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे उद्घाटन होण्यापूर्वीच दफनभूमीच्या भिंती पडायला लागल्या आहेत. जवळपास 25 लाख रुपये निधी खर्चूनही आज त्या ठिकाणचे काम पक्के झालेले नाही. तरी प्रशासनाने या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदारावर चौकशी कारवाई करावी व त्याला शासनाच्या काळ्या यादीत टाका अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुग्रामी कादर हवालदार यांनी केली आहे. मी अशोक हवालदार, टाकळी ढोकेश्वर येथे मुस्लिम समाज यासाठी दफनभूमीमध्ये जे 25 लाखाचं काम आमदार निधीतून करण्यात येत होतं ते काम अगदी निकृष्ट दर्जाचं होतं. आम्ही वारंवार इथं येऊन अशोक वाळुंजच्या कॉन्ट्रॅक्टरला परस्पर सांगत होतो की तू काम नीट चांगलं कर म्हणून, परंतु काम येत आहे तसंच तो करत होता. आत्ता 1-2 दिवसापूर्वी इथं कामच्या उदाहरणाच्या आधीच एक भिंत पडली आहे. भिंत पडल्याचं कारण त्याने असं सांगितलं की आता त्याला कळत नव्हतं म्हणून. आम्ही त्याला वारंवार बोललो, सगळं केलं त्याला, पण त्यांनी काय भिंतांतून बांधलेलं नाही आणि प्रत्येक भिंत ही अशीच आहे का ती उद्यानापुढेच पडणारी आहे. मी अशी विनंती करतो की ह्या कामाची सखोल चौकशी करून त्या कॉन्ट्रॅक्टरवर शासनातर्फे कठोर कारवाई व्हावी व अशा कॉन्ट्रॅक्टरांना काळ्या लिस्टमध्ये टाकावी ही नम्र विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, टाकळी ढोकेश्वर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.